तर राज्यसभेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक झाली तर एनडीएमध्ये एकजूट राहणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय. एनडीएतला दुसरा सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेनं याविषयी तूर्त तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. विरोधकांचा उमेदवार ठरल्यावर शिवसेना कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेणार आहे. उमेदवारीसाठी डावलल्यामुळे अकाली दल नाराज आहे, त्यामुळे आता विरोधकांनी उमेदवार दिला तर अविश्वासदर्शक ठरावानंतर एनडीएमध्ये पुन्हा एकदा फूट पडल्याचं चित्र दिसणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं मन वळवण्यासाठी नितीश कुमार स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करण्याची चिन्ह आहेत. जेडीयूचे खासदार हरिवंश यांना एनडीएनं उमेदवारी दिली आहे, त्यामुळे समर्थन मिळावं म्हणून नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी नितीश कुमार यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर राव यांच्याशी बातचीत करून जेडीयूच्या खासदारासाठी समर्थनाची मागणी केली आहे. ट्रिप पे तो कोई डिस्कशन ही हुई, कैंडिडेट नहीं, हमारा कैंडिडेट था जो, उसको पहले बोला गया था नरेश गुजराल को कि आप तैयारी करो, तो जब वो तैयारी होगी तो हमें पूछा तक नहीं गया, उन्होंने फैसला कर दिया. इस बात से नाराजगी है कि आप मतलब अकाली के जो सांसद? बिल्कुल, हमें नहीं पूछा गया. हमें उस कैंडिडेट पे कोई सानू इतराज नहीं है, क्योंकि कोई भी, लेकिन ये है भाई हमें पहले क्यों किया कहा गया और फिर क्यों चेंज हुआ. बस से नाराजगी है कि अब अकाली का कैंडिडेट नहीं जाएगा? नहीं, अभी तो करेंगे शाम को 6 बजे. आणि याविषयी आपण आता अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत. दिनेश, आता शिवसेनेच्या भूमिकेला प्रचंड महत्त्व आलेलं आहे आणि एकीकडे हरिवंश यांची उमेदवारी आहे, एनडीएनं मित्रपक्षांनी भाजपने दिलेली उमेदवारी, दुसरीकडे मराठीचा मुद्दा येऊ शकतो जर वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं विरोधकांकडून तर. अशा परिस्थितीमध्ये काय नेमकी शिवसेनेची भूमिका असू शकेल, कुठल्या दिशेने सध्या शिवसेनेचा विचार सुरू असलेला दिसतोय? लोकसभेत नुकत्याच पार पडलेल्या मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या वेळेस एनडीएत असलेली फूट प्रकर्षानं समोर आली होती. शिवसेनेची जी भूमिका होती ती मुख्यत्वे कामकाजाच्या बहिष्कारावरची एकूण ही जी सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या होत्या आणि तेच राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ही फूट पाहायला मिळणार का याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः राजकीय जाणकार हे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. आताचे जे अपडेट्स येत आहेत त्यानुसार ज्या पद्धतीनं या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जाते आहे, नामुष्की टाळण्यासाठी मोदी शाह यांची व्यूहरचना आहे की जेडीयूनं त्यांचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी जे एनडीएत मित्रपक्ष नाराज आहेत किंवा जे नवे मित्रपक्ष आहेत यांच्याशी समर्थनाबाबतीत बोलणी करावी आणि तोच मुद्दा लक्षात घेत एक दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे की शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पुन्हा प्रयत्न होऊ शकतात. स्वतः नितीश कुमार हे उद्धव ठाकरे यांच्याशी समर्थनासंदर्भात फोनवरून चर्चा करू शकतात ही आताची अपडेट आहे. अजूनही हा संवाद झालेला नाही आहे, पण ज्या पद्धतीनं एनडीएमध्ये याआधी शिवसेनेला हे पद ऑफर करण्यात आलं होतं, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना उपसभापती करावं यासाठी भाजपतून हालचाली किंवा आग्रही भूमिका होती, शिवसेनेने ही ऑफर फेटाळून लावली, त्यानंतर अकाली दलाकडे हा प्रस्ताव आला होता आणि सहमती झाली होती, पण अकाली दल हे पंजाबच्या राजकारणामध्ये राजकीयदृष्ट्या सध्या कमकुवत आहे, पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचना आखताना मोदी शाह यांना जेडीयूची नितांत गरज आहे, त्यामुळे अचानक जेडीयूला उमेदवारी देण्यासंदर्भातचा प्रस्ताव पुढे आला आणि आता तशी हरिवंश यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. पण एनडीएमध्ये जी वारंवार मित्रपक्षांना सापत्न वागणूक मिळते आहे त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. अजूनही शिवसेनेने आपले सर्व पत्ते खुले केलेले नाहीत, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. विरोधी पक्ष नेमका कोणता उमेदवार देतो यावर शिवसेनेचा पाठिंबा किंवा ती भूमिका अवलंबून असणार आहे, पण शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी नितीश कुमार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद होण्याची शक्यता आहे. 123 मतांची गरज आहे. आता एनडीएकडे 95 मतं आहेत, उर्वरित मतांसाठी जी आकडे जुळवाजुळव आहे त्या घडामोडींसाठी अपेक्षित हालचाली होणार आहेत, पण भाजपचे प्रयत्न आहेत की बिनविरोध निवडणूक व्हावी. बिल्कुल, भाजपच्या या प्रयत्नांना यश येतं की विरोधकांचाच या ठिकाणी हे पद असावं, उपसभापती विरोधकांचाच असावा, हे जे काँग्रेसचं म्हणणं आहे
त्यासाठी पुन्हा एकदा निवडणुकांची वेळ येते आणि या निवडणुका झाल्या तर काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तूर्त धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल.